नमस्कार। ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या राज्य सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेत्यांविरोधात कारवाई केली जात आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे। का लागला? कारण का त्यांना ती बँक टिकवायची कशी हेच अजूनपर्यंत कळलेलं नाही। त्यांनी जे काय सगळे धंदे करून ठेवले ते उद्या आम्ही बसल्यावरचं हे उघड होणार। अजित पवार उद्या आज आहेत बाहेर, उद्या आत्मते देखील जातील। अजित पवार स्वतः बेलवर बाहेर आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक केसेस आहेत, ते कधी आज जातील? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते असं निलेश राणे म्हणाले आहेत। अजित पवारांना अटक होऊ शकते हे वक्तव्य करतानाच त्यांनी धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावलाय। रोज मंत्री वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये अडकतायत। धनंजय मुंडेंसारखे काही मंत्री तर यूपीतले डान्सर बोलावून कार्यक्रम करतायत वाढदिवसाला। जितेंद्र आव्हाड इंजिनियरला घरात घेऊन मारतायत, तर अंगावर आलं की केंद्रावर अडकलायचं असंच त्यांचं सुरू आहे असा टोला देखील निलेश राणे यांनी लगावलाय।